पाहुयात पुढची बातमी. काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या उपराष्ट्रपती पदासाठी युपीएच्या उमेदवारात दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या जगदीप धनखड आणि युपीएच्या मार्गारेट अल्वा हे एकमेकांसमोर आता उभे ठाकलेत. येत्या 6 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी तर उद्या राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. तर आता एनडीएचे उमेदवार असलेले जगदीप धनखड आणि युपीएच्या मार्गारेट अल्वा यांच्यामध्ये सामना होणार आहे. ऑगस्टला 6 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे, त्यामुळे आता नवीन उपराष्ट्रपती कोण असतील याची उत्सुकता आहे. देश के उपराष्ट्रपति के चुनाव के लिए हम सब के तरफ हमने एक कैंडिडेट अनाउंस करने का तय किया. कैंडिडेट आप जानते हैं, श्रीमती मार्गारेट अल्वा.